या आघाडी काँग्रेस हे जिंकत आहे, बहुमताने जिंकत आहे. त्यानंतर महाराष्ट्रसुद्धा आम्ही 200 पार करू आणि प्रचंड बहुमताने महाराष्ट्रातील हे असंविधानिक खोकेबाज आणि धोकेबाज जे सरकार आहे याचला सुद्धा जनता हद्दपार करेल हा आम्हाला विश्वास आहे. संभाजीनगरमध्ये लाडकी बहिणीचा कार्यक्रम होत आहे आणि त्यासाठी 6 कोटी रुपयाचा निधी मान्यता देण्याचं सरकारने त्याला मान्यता. नाही, लाडकी बहीण योजना राबवायची मतासाठी सरकारी तिजोरीतून खर्च करायचा, गाड्या लावायचे, हजारो बसेस खर्च करायचा, मोठे मोठे स्टेज करायचे आणि रॅम्प लावायचा, रॅम्पवर चालायचा. हे सरकार जो इव्हेंट करते आहे तो सरकारी पैशाची उधळपट्टी चाललेली आहे. योजना आणली आणि त्या योजनेतून बहिणींना माझ्या त्रास देण्याचं काम सुरू झालं आहे. तुम्हाला पैसे हवे असेल तर गाडीत बसा असा फरमान अधिकाऱ्यांच्याकडे आदेश देऊन या सरकारने महिलापर्यंत पोहोचवलं आहे. जर तुम्ही गाडीत बसणार नाही तर तुम्हाला 1500 रुपये मिळणार नाही. तुम्ही तिकडे तुम्हाला गर्दी किती असू देत, पाणी नाही, चेंगराचेंगरी होते, तरी पण महिलांना गोळा करून इव्हेंट करण्याचं काम सुरू आहे. अरे जर हे 1500 देण्यापेक्षा हे त्यांच्याच बहिणीच्या एका पिशवीत टाकायचं आणि दुसऱ्या पिशवीतून काढून घ्यायचं. आपल्या सगळ्याला माहीत असेल, महाराष्ट्राला माहीत आहे की 35 रुपये किलो खाण्याचं तेल एका झटक्यामध्ये महाग केला. परवाच्या दिवशी 48-45 रुपये सिलेंडरचा दर वाढवला. 33% इलेक्ट्रिकचे बिल वाढवलेत आणि त्या गरीब सामान्य मध्यमवर्गीय महिलेच्या बटव्यातून पिशवीतून 4000 रुपयाची लूट केली आणि 1500 रुपये त्यांच्या हातावर ठेवतायत. एवढं पापी महापापी सरकार दुसरं असूच शकत नाही. हो,